मिश्चिफ. ए मिश्चिफ नावाचं एक महागडं सेंट असतं हे माहिती वजा ज्ञान मला नाथा कामतानच दिलं होतं. आज वाटतं की या गंधाच्या बंद कुपीत अनेक प्रेमभंगांच्या अनेक वचन लक्षात घ्या, अनेक कहाण्या दडलेल्या असतील. अहो कहाण्या कसल्या, त्या जर का खऱ्या असत्या तर त्या काय त्या डॉन वॉन किंवा कॅसनोवा यांच्या प्रेमकथाच झाल्या असत्या. पण या कहाण्या म्हणजे नुसतेच उसासे, निश्वास, सुस्कारे किंवा हिंदीत म्हणतात ना तसं आहे शिकवे यांच्या विराण्याच. हे मी सुद्धा नाथा कामतपणाच करतोय. नाथक असं गृहितच धरून चालायचा की मला त्याच्या सर्व सौंदर्यवती म्हणजे कॉलेजातल्या, रेल्वे स्टेशनवरच्या, बसस्टॉपवरच्या त्यांच्या बापांच्या स्वभावासकट माहिती आहेत. तसंच मी तुम्हाला नाथाकामत माहिती आहे गृहित धरून चाललो आहे. खरं नाथाची ओळख करून द्यायची तर नाथाची आणि माहिती मैत्री ही एखाद्याला आपोआपना सर्दी व्हावी तशी झाली. माझ्या वर्गात असलेला गणपती कामत उर्फ पोष्टाचा खांब याचा धाकटा भाऊ बद्रीनाथ उर्फ नाथा कामत त्याच्याशी पूर्णपणे विसंगत. नाथाची एकूण राहणीच कामत कुटुंबियांना न शोभणारी, तापडीप आणि नीटनेटकी याच्या पुढे जाऊन एखाद्या हिरो सारखी. दिवस असो वा रात्र, केसांचा तुकतुकीत भाग पडलेला, डोळ्यांवर गॉगल, बुटांना चकचकीत पॉलिश केलेलं आणि नजर सदैव रंगीबेरंगी पातळांच्या शोधात. नाथाच्याच तोंडून पहिल्यांदा मी त्याला विद्ध करणाऱ्या आश्रम हरिणींविषयी ऐकलं. कीप इट बिटवीन यू अँड मी, पण हो तुला म्हणून सांगतो परवा त्या लिलीने खलास केलं रे आपल्याला, एकदम खलास. कोण लिली? कोण लिली? अरे लिली लिली रे लिली लिली आमच्या वर्गातली लिली. अरे आता यांच्या वर्गातली कोणती लिली का शिली मला कशाला माहित असलं पाहिजे. बरं नाथा असं बोलत होता जणू काय ती लिली म्हणजे क्लिओपॅट्रा किंवा गेला बाजार नरगिस नाहीतर सुरैया तरी आहे. अरे लिली रे ती लिली, ब्ल्यू आईज, नीली आंखोवाली. खरं तर आहे ना तिला लिली ऐवजी निलेच म्हणायला पाहिजे. ती तुला माहित नाही तिचं काय झालं? तू तिच्या. अरे काय भाऊ काय, तू तिच्या, तू तिच्या काय, हा प्रेम हा शब्द उच्चारायला घाबरता तुम्ही लोक, मजाकता कसे? फॉर युअर इन्फॉर्मेशन मी लिलीच्या प्रेमात पडलेलो नाही आहे. खरं तर लिलीचे निळे डोळे पाहून जे दिव्य भाव जागे होतात ना त्यांना प्रेम, प्रेम हा शब्द असा फार थिटा आहे रे. जे दिव्य ते बघुनिया मज वेड लागे. वा पण ते जे वेड लागे ते तिला सांगितलंय का वेड लागे म्हणून? सांगायची गरजच नाही, सांगायची गरजच नाही रे. कळतं कळतं रे बाबा कळतं, म्हणजे जे शब्दे विण संवादी जे वागण्यातूनच कळतं रे. आता परवाचाच प्रसंग सांगतो तुला. वाकण्या तो संस्कृतचा खोकड रे. कोण संस्कृतचा खोकड? अरे तो प्रोफेसर वाकणे. खरं तर भाऊ संस्कृत शिकवणारा इतका असंस्कृत माणूस मी पहिल्यांदा पाहिला. आता काय असंस्कृतपणा केला त्यानं? अरे चक्क वर्गाबाहेर जायला सांगितलं तुला? मला एक वेळ सांगितलं असं ना चाललंस तर रे, पण तिला लिलीला म्हणजे ती तुझी ब्लू आईज. हा आणि ते सुद्धा कशाबद्दल? कशाबद्दल? तर ती वर्गात हसल्याबद्दल. अरे तिचं हसणं म्हणजे काय आहे भाऊ, म्हणजे असं एखादा एखादा अंधाऱ्या खोलीत ना अशी ट्यूबलाइट पटकन लागावी ना असं तिचं हसणं आहे. आणि त्याच्याबद्दल तिला बाहेर जायला सांगितलं, मला मला सहनच झालं नाही. मग काय केलंस काय तू? वॉकआउट. हा वॉकआउट, तिच्या बरोबर वर्गाबाहेर पडलो, सहानुभूती दर्शक वॉकआउट. आता वर्गातली काही कुटाळ मुलं हसली पण त्या वाकण्याला चांगला धडा मिळाला. अरे त्या तरसाला काय वाटत, काय वाटत की मुलं संस्कृत शिकण्यासाठी त्याच्या वर्गात बसतात? खर तर लिलीमुळे त्याच्या वर्गाला स्टार व्हॅल्यू आले. अरे लिली नाही तर काय आहे, काय नाही. लिली तेरी आंखे नीली देख कर मैं डूब जाता हूँ. लिली शिवाय नाथाला वर्ग शून्य वाटणं स्वाभाविक होत. प्रेमात पडलेल्या माणसाला काहीही क्षम्य असत, क्षम्य नसतं ते एकच लगोलग दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणं. क्षमा क्षमा क्षमा. आता हे नाथा, अरे केवढ्याने ओरडतोस? काय नाही काय नाही काय नाही भाऊ. भाऊ असं उंचावर उभं राहून जगाला ओरडून सांगावं असं वाटतं या क्षमा चित्र. काय ते ओरडून सांगू नकोस, मला सांग. आपण सार्वजनिक ठिकाणी बसलो आणि हळू सांग. बाबा रे
काय सांगू तुला, श्यामा चित्रे हाय 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 श्यामा चित्रे। नाथाच्या ना दोन गोष्टी मला आवडत नाहीत, हे त्याचं बाबा रे म्हणणं आणि दुसरं म्हणजे खांद्यावर हात टाकणं। आता माझा खांदा काही थोरले बाजीराव किंवा छत्रपती शिवाजी यांनीच हात ठेवण्याच्या लायकीचा आहे असा काही माझा गैरसमज नाही, तरीही नाही आवडत। आणि दुसरं म्हणजे बाबा रे म्हणणं, हे बाबा रे म्हणणारे लोक ना समोरच्याला अगदी खालच्या पातळीवर आणून बसवतात। बाबा रे शब्दाच्या आजूबाजूला वत्सा तू अजाण आहे, सा भवसागर दुस्तर आहे, ही दुनिया काय आहे तुला समजलेलीच नाही, अशी अनेक वाक्य गुप्तपणाने वावरत असतात। बाबा रे, काल सूर्यास्ताच्या मंगल प्रसंगी एक अद्भुत घटना घडली। श्यामा चित्रेनं सांगितलं, नाथा नाथा मी तुला आजन्म विसरणार नाही। अरे बापरे, म्हणजे गोंधळच झाला। वास्तविक तुझं प्रेम ते काय निळ्या डोळ्यावाल्या लिली ठिपसेवर? ठिपसे नाही रे, ठिपसे नाही, पेंसे पेंसे। अरे ते काय प्रेम होतं का, तो एक अफसाना होता। अफसाना? अफसाना म्हणजे जिसे मकान न मिला असा अफसाना, म्हणजे चिराग रोशनपुरीच्या कलमी भाषेतला भूलने के काबिल अफसाना। आणि जिला माझं प्रेम समजलंच नाही तिला प्रेम देऊन काय उपयोग रे, म्हणजे कसं प्रेम तुझ्यानं होईना, प्रेम माझं राहू दे। अरे मला सांग भाऊ, माझ्या डोळ्यातली आग जिला दिसलीच नाही त्या थंड निळ्या डोळ्यांचा काय उपयोग रे? असं झालं होय काय? अरे अरे अरे, मला कल्पनाच नव्हती, आय एम सॉरी हा नाथा। अरे डोंट बी सॉरी, डोंट बी सॉरी, संपला तो अध्याय आणि संपला तेच बरं झालं। अच्छा म्हणजे तुझ्या आता पोथीत श्यामा चित्रेचा नवीन अध्याय सुरू झाला? शेवटचा, शेवटचा, नवा आणि शेवटचा। श्यामा चित्रे, आजन्म तुला विसरणार नाही असं मला म्हणाली ती, असं इथे भाऊ असं हृदयावर असं कोरून ठेवलंय रे। काय सांगू भाऊ तुला, म्हणजे लाखो लोकांनी चौपाटीवरचा मावळता सूर्य पाहिला असेल पण मी पाहिला तसा सूर्य कोणाला कधी दिसलाच नसेल रे। आज की श्याम, श्यामा के नाम। श्यामा, श्यामा असं पांढरं स्वच्छ वायलचं पातळ नसलेली, पांढरा स्वच्छ ब्लाऊज, गळ्यात पांढऱ्या मोत्यांची माळ, पांढऱ्या केसात केसात पांढऱ्या जाईचा गजरा आणि मिश्चिफचा मंद वास। कसला मिश्चिफ? सेंट असत, तुला नाही कळणार ते। श्यामाला खूप आवडतं मिश्चिफ, मिश्चिफचा मंद वास। आहा, आणि टिळकांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी आपल्या निमुळत्या लांब सडक बोटाने ती वाळूत लिहित होती, एन ए टी। फारच ऑकवर्ड झालं असणार बळवंतराव टिळकांना। कीप इट बिटवीन यू अँड मी, कुणाला सांगू नको, पण राहावलं नाही म्हणून सांगायला आलो रे, म्हणून सांगायला आलो। श्यामा, श्यामा आय एम सॉरी श्यामा, हम भी मुंह में जुबान रखते थे लेकिन काश पूछो मुद्दा क्या है। श्यामा, श्यामा। एक मात्र खरं आहे की नाथाची प्रेम या विषयात संस्कृत फारसी उर्दू या सर्वांगाना तयारी आहे। अरबुज सुलतानपुरी, उंच उस्मानाबादी वगैरे कवी त्याच्या जिभेवर हाजीर असतात, किंबहुना या यवनाने त्याच्या प्रेमभंगांच्या तसबिरींना उर्दू ओळींच्या महिरपी पुरवल्या। नाथाचं नव्या प्रेमात पडणं अधिक लवकर की आधीचा प्रेमभंग अधिक हे सांगणं मात्र कठीण असतं। आहो आहो मिस्टर कामत। अरे आहो भिजताय तुम्ही, जरा छत्रीत या ना। पाऊस थांबलाय तसा पण आता तुम्ही छत्रीत या म्हणताय तर आलोच, चला आपण सावकाश। काय पाण्यामुळे सगळं निसरडं झालं ना, त्याचाच घसराल तुम्ही, या पुढे बघा या। थँक्यू। वेलकम मिस्टर कामत। शांता मिस्टर कामत काय, मला नाथा म्हणा की विश्व अहो कोणी ऐकेल ना, मी नाही हा तुम्हाला नाथ म्हणायची। किती सुंदर लाजत हो तुम्ही ईश्वर, पुन्हा सुंदर लाजलात। लाजऱ्या मुलींकडे कोण पाहतो, लोकांना निलाजऱ्यांचंच कौतुक। तुम्ही नक्की कोणाविषयी बोलताय? आता मी कशाला कोणाबद्दल बोलू, तुमच्या मैत्रिणीचं तुम्हालाच ठाऊक। आता फर्स्ट इयरला तुम्ही जर हात दिला नसता तर बसली असती ऋतून तिथंच। अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही श्यामा चित्राविषयी बोलताय,
तिला मदत करणं माझं कर्तव्यच आहे. आणि मदत म्हणजे काय, तशी फारशी काही मदत केलेली नाही मी, फक्त सिव्हिक्सच्या आणि इंग्लिशच्या नोट्स काढून दिल्या. अहो पण त्यास तर वाचून ती पास झाली ना. आता तसंच म्हणायचं, पण आपल्या माणसासाठी एवढं करायला हवं नाही का? अहो तुम्ही समजता तिला आपलं माणूस, पण त्या माणसाने तसं समजायला हवं ना. नाही कसं, नाही कसं, अहो माझ्या अक्षरावर इतकं प्रेम आहे तिचं. आता तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका, बिटवीन यू अँड मी. ती एकदा म्हणाली, मला मुका घ्यावासा वाटतो तुमच्या अक्षराचा. शी, त्याची काय म्हणजे मुका फक्त तुमच्या अक्षराचा आणि त्या मधू शेट्टेचा. मध्या, नाव काढू नका त्या मधू शेट्टेचं. बॅडमिंटन कोर्टवर सारखं पुढे पुढे करत असतो तिच्या. अहो पण खेळतो पण तसा छान आहे तो. नाही म्हणजे असं मुली म्हणतात आणि ते असंही म्हणतात की ती फक्त त्याच्या बॅडमिंटनवर भांडली आहे म्हणून. सॉरी हा, मी हे सगळं बोलते तुम्हाला राग येईल पण. नाही श्यामाला हे माहित नाही, लाईफ इज नॉट बॅडमिंटन कोर्ट, संसार इज डिफरंट थिंग. तुम्हाला एक गंमत सांगते, तुम्ही होतात ना परवा गॅदरिंगला. नाही मी बहिष्कार टाकला होता. अरे तो मधू शेट्टे स्पोर्ट्सचा सेक्रेटरी आहे आणि त्याची गॅदरिंग मध्ये लुडबुड म्हटल्यानंतर नाही. मी मीच ते श्यामा गायला बसली, काय गाते ते माहितीच आहे, पण ते मधून चान्स दिला होता ना तिला. आणि चक्क कुठलं गाणं म्हणावं तिने, मधुकर बन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर. आणि ते तर काहीच नाही, गाताना चक्क त्याच्याकडे पाहून सारखी हसवती. अहो सगळ्यांनी मार केला ते. निलाजरेपणा म्हणतात ना तो हाच. काही नाही, सगळी चूक त्या मधूचीच आहे. अय्या मी पण काय आपलं त्या श्यामाबद्दलच बोलत बसले. अहो मला ना जरा तुमची मदत हवी होती, कराल ना मला मदत मिस्टर कामत? हो हो करू की, तुम्ही सांगायचा अवकाश तुमच्या सेवेला हजर आहे. चला चला, इतकं काही हे नको व्हायला. अहो मी की नाही कॉलेज मजलिसच्या स्पर्धेत गाणार आहे. हो? त्या मधून गॅदरिंग मध्ये खूप जणींना गाऊन नव्हतं दिलं, ती श्यामा गाणार आहे म्हणून. त्या सगळ्या जणींनी भाग घेतलाय स्पर्धेत. कितीही जणी भाग घेऊ देत, बक्षीस तुलाच मिळणार. वसंत समये प्राप्ते काकहा काकहा पिकहा पिकहा. होय हो, पण काय ना मला पेटीलाच कोणी नाही मिळते. नाथा तुम्ही याल ना? आलो आलो आलो, तुमची गरज आहे ना मी आलो. तशी पेटी वाजता येत नाही. अहो काही हरकत नाही, तुम्ही नुसता सूर धरायचा. धरला 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 सूर धरला म्हणजे, पण फक्त सूरच धरे ना मी. काय सांगतोस काय नाथा, उद्या शांतासाठी चक्क पेटीवर बसलाच. अगदीच पेटीवर बसलो नाही, असं सूर धरला. काळी पाच पट्टी आहे तुझी. काय गायली शांता गोळे, तू बोलल्या विना मी म्हणाली. तू बोलल्या विना मी आ शशी पाटणकर व्हायोलिन, दामो पर्वत तबला आणि मी पेटी. वा, नाहीच बोलणार नाता, नाहीच बोलणार नाता. आ काय काय झालं, काय काळजात कर. शांता गोळेचा आवाज म्हणजे काळजात कर रे. कळ भाऊ, भाऊ तुला नाही कळणार रे. असा आवाज शतका शतकात एखादाच, टाचे पर्यंत लांब शेपटा. आता टाचे पर्यंत लांब शेपटा आणि शतका शतकातून एखादा आवाज, याचा अर्थार्थी काही संबंध आहे का? पण हे नाथाचं बोलणं असंच, एकाच फिल्म वर दोन दोनदा फोटो काढल्यावर होतं ना तसं. भाऊ मी तुला इथे का आणलं असेल? चहा चांगला मिळतो म्हणून. वायफळ बडबड नको. परवा मी एका भयंकर प्रसंगातून गेलोय. भयंकर प्रसंग? सेसिल रेस्टॉरंटच्या फॅमिली रूम मधून मी कोणाला बाहेर पडताना पाहिलं असेल? कोणाला? मध्या. हा, श्यामा चित्रे आणि मधू शेट्टेला. विचार कर माझ्या काळजावर केवढा मोठा वार झाला असेल. अरे जिने स्वतःच्या हातानं माझं नाव वाळूत लिहून मला आजन्म न विसरण्याचं वचन दिलं, तेही टिळकांच्या पुतळ्याच्या साक्षीने. मावळता सूर्य दोन नंबरचा साक्षीदार. तिने खुशाल त्या मधू शेट्ट्याच्या भुलवणीला बळी पडावं ना, मग त्या आणा भाका वचन यांना काय किंमत राहिली? वादा किया तर तुमने सिर्फ वादे के लिए असं अरबूज सुलतानपुरी म्हणाला, ते काय खोटं नाही? भाऊ तुला खोटं वाटेल, पण आमच्या दोघांचं प्रेम अख्ख्या कॉलेजला माहीत होतं. अख्ख्या कॉलेजला.
कॉलेजच्या फिशपॉन्ड मध्ये सुद्धा नात हा माझा हे गाणं म्हणा अशी चिठ्ठी आली होती तिला. जाऊ दे रे नाता. काय जाऊ दे, काय जाऊ दे. परवा कॉलेजच्या पोर्च मध्ये माझ्या अंगावरून गेली ती. साधा दृष्टिक्षेप टाकला नाही माझ्याकडे. म्हणजे वरच्या मजल्यावर उभा असलेला मधुशेट तिला दिसला, पण समोरच्या पायरीवर उभा असलेला नाथा कामत तिला दिसला नाही. ए म्हणजे त्या मधुशेट्याची सगळी कर्तृत आहे, त्यानेच विष भरवणं असलं तिच्या मनात. जाऊ दे, त्या त्या बिचारीचं काय दोष रे. नाथानं त्या विश्वासघात की श्यामाची अशी काही बाजू घेतली की अजूनही नाथाचं तिच्यावर प्रेम आहे की काय असं मला वाटलं क्षणभर. म्हणजे क्षणभरच. तुला सांगतो भाऊ, शांता गोळे म्हणजे तुला नर्गिसचं फूल माहिती आहे रे. नर्गिस असं फूल असतं. तू उर्दू पोएट्री वाच, त्याच्यात एक दोनच फुल असतात, त्यातलं एक नर्गिस. शांता गोळे म्हणजे चमन मध्ये बहार आल्यावर गुले नर्गिसवर शबनम समजावर पडलेले शबनम आहे रे. शबनम बाबा रे, तू अजून पाहिलं नाहीयेस तिला. शी वॉक इन अ ब्युटी लाईक अ स्टार एट नाईट. परवा रात्री सेसिल रेस्टॉरंट मध्ये 11 वाजेपर्यंत जागून तिच्यावर सोने केले 14 ओळींचा. अरे वा, वाचलं पाहिजे. टाईप करायला दिलं. सध्या अभ्यंतर बसला होता ना पुढे, टाईप करायला दिलं. हे नाते तुला कसं सुस्त रे. मीही लिहितो व्यक्तिचित्र वगैरे, पण हे आजूबाजूच. तू म्हणजे वॉक इन ब्युटी लाईक अ स्टार लेट नाईट वगैरे म्हणजे. बाबा रे, तुझा जग निराळा माझा जग निराळा. आलो मी शिकला की नाथा म्हणा ना, आता 100% खरं आहे. नाथाचं जग निराळं आणि माझं जग निराळं. मी अल्ला घरची गाय किंवा बैल म्हणा आवत, पण नाथा अल्ला घरचा मोर. सदैव आपला पिसारा म्हणून नित्य नूतन लांडोरींच्या शोधात. काय नाना? ये भाऊ. काय विशेष काम काढलं तेवढा मुद्दा म्हणून बोलावून घेतलं? नाही, म्हटलं नाथाची आणि तुझी चांगली मैत्री आहे म्हणून तुला गळ घालतोय. नाथा आमचं काही ऐकत नाही, निदान तुझं तरी ऐकेल. पण नाना, नाथा वाईट काहीच करत नाहीये. मी कुठं म्हणतोय, पण वाईट नाही आणि चांगलं नाही काहीच करत नाही हो तो. त्याचे दुसरे दोघे भाऊ बघ, गणपती मॅट्रिक झाला आणि पोस्टात चिकटला तो अगदी पाकिटावरच्या स्टॅम्प सारखा. आणि दुसरा सदाशिव स्वभावानं पाण्यासारखा थंड, पण आगीच्या इन्शुरन्स कंपनीत इतकी वर्ष काम करतोच आहे ना. आणि मी स्वतः अकाउंटंट जनरल मधून रिटायर झालो आणि ही कामतवाडी बांधली. कामतवाडी या एवढ्याशा घराला कामतवाडी म्हणणं म्हणजे टांग्याच्या घोड्याला हयग्रीव म्हणण्यासारखं आहे. काय म्हणालास? अहो ग्रॅज्युएट झाला, आता नोकरी वगैरे करतोय ना नाथा. नोकरी केल्या 2 आणि महिनाभरात सोडल्या. त्याला सांग एखादी रीतसर नोकरी कर आणि मगच लग्न कर. कधी ही पोरगी कधी ती पोरगी, अरे काय काय. पण नाना, त्याच्या मनात पाप नसतं? कधी कुणाबरोबर फिरताना त्याला पाहिलंय का? हे तुझं मला काही कळत नाही बाबा, पण तू त्याची एवढी बाजू घेतोयस त्या अर्थी तुझी त्याच्यावर माया आहे. या मायेच्या अधिकारानंच त्याला सांग. अरे समजाव त्याला, म्हणा मार्गाला लाग. अरे मी बाप आहे त्याचा, काळजी वाटते म्हणून बोलतो. नाना तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी त्याच्याशी बोलतो, आत्ता बोलतो. नाथा काही सुंदर सजवलं असेल खोली, आणि या मर्लिन मनरोचा फोटो तर फारच छान आहे. या तुमच्या कामतवाडीच्या पसऱ्यात अशी टापटीप खोली मिळणं म्हणजे आमच्या दत्तू भटजींच्या घरातल्या फळीवर सोहळ्यातल्या लोणची पापडांच्या शेजारी स्कॉच विस्कीची बाटली सापडण्यासारखं आहे. भाऊ अरे काहीतरी काय उगेच. अरे खोटं नाही सांगत, तुझ्यातल्या 100 मैत्रिणींपैकी एकीने जरी तुझी खोली बघितली ना तरी टापटीपीसाठी तुझ्याशी लग्न करायला तयार होतील. नाव काढू नको एकीचं, एक जात सगळ्या बेईमान आहेत. काय झालं तुझी ती कोण शांता गोळे का भोळे कोण होती ती स्टारलिट नाईट मध्ये चालणारी, तिचं काय झालं? सध्या कोण? सध्या अभ्यंकर रे. हा हा. माझं सोनेट टाईप करायला म्हणून घेऊन गेला आणि स्वतःच म्हणून तिच्या हातावर ठेवून आला. मला मला कळलं ना, तेव्हा फार उशीर झाला होता. तोपर्यंत त्याने तिला पटवला देखील होता. नाही हा शुद्ध हलकटपणा आहे. चलता यार चलता है. चमन में बहार आई तब बुलबुल रोया. जा रोया म्हणजे हा दुसरा मधु शेट्टी निघाला. तो त्याच्या कर्माची फळं भोगतोय. हा तुला माहितच नाही काय? अरे बाबा रे, त्यांचा डायव्होर्स झाला. म्हणजे श्यामाचं आणि मधु शेट्याचं लग्न झालं होतं? यांच्यापच आहे, त्याच्याशिवाय डायव्होर्स कसा होईल. हो. श्यामा चित्रेने मधु शेट्याला सोडलं
नाही हे 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 होणारच हे मला माहिती होत. अरे मधू सारखा नालायक माणूस काय सुख देणार रे त्या अलौकिक मुलीला. जाऊ दे काय सांगू तुला, मी आपल्यासाठी चहा घेतो, बस आलोच. नाथाच्या प्रेमजीवनाचा मार्ग वन वे करण्यात देवानं त्याची फारच क्रूर चेष्टा केली असं मला वाटलं. कदाचित ती श्यामा चित्रेची टिळकांच्या पुतळ्याजवळ बसून वाळूत इंग्रजी अक्षर कोरण्याची हकीकत खरी असेल देखील, खरी नसली तरी असावी असं मला वाटायला लागलं होतं.